राज्यामध्ये पुढचे 5 दिवस पावसाचे असणार आहेत. किनारपट्टीवरती बहुतांश ठिकाणी तर घाट माथ्यावरती तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील 4 वर्षांपासून गोगलगाईच्या संकटामुळे मेटाकुटीला आले होते, मात्र यंदा शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आलंय. गोगलगाईंचा पुरता बिमोड केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून 2 दिवस सुटी असल्यामुळे 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होईल आणि एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागानं मंजुरी दिली. रविवारी रेल्वेच्या 3 मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती, कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर, तसंच मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खड्ड्यांसंदर्भातील मुद्दे उपस्थित करणारी अवमान याचिका निकाली काढण्याच्या विचाराधीन असल्यामुळे उच्च न्यायालयानं तसं म्हटलंय आणि निर्देशांचं पालन करण्यास अधिकारी जाणून बजून टाळाटाळ करतायत असं देखील न्यायालयानं नमूद केलं. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये 6,000 अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला होता. यासाठी लागणाऱ्या 492,89,00,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाला जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आणि त्यामुळे अपघात तसंच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसतोय. तर मागील 5 वर्षात मुंबईसह राज्यामध्ये खड्ड्यांमुळे 340 अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यात 158 जणांचा बळी गेला तर 309 जण जखमी झाले. मागील 10 वर्षात म्हणजे 2014 पासून 2023 या कालावधीत 12.5 कोटी नोकऱ्यांची निर्मिती झाली असं भारतीय स्टेट बँकेच्या रोजगार अहवालातून समोर आलंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पालघरमधील हद्दवाढ जाहीर होताच या भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी तब्बल 1,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामं एमएमआरडीएनं हाती घेतली आहेत आणि त्याचसोबत एमएमआरडीएकडून वसई ते पालघर दरम्यान नारिंगी खाडीवरील पुलाची उभारणी केली जाणार आहे, त्यामुळे विरार आणि पालघरमधील अंतर घटणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील शाळा कॉलेजेसच्या 500 मीटरच्या परिसरात खुल्या पद्धतीनं कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्सवरती बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. बेकायदा वृक्षतोडीसाठी यापुढे 50,000 रुपयांचा दंड आकारला जाईल अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली, त्यामुळे आता बेकायदा वृक्षतोडीवरती आळा बसणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवले आणि त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशाबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. आषाढी एकादशीनिमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं 5,000 विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या बसमध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सर्व सवलती लागू असणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं जाहीर केलंय आणि पुणे ते मिरज दरम्यान 12 अतिरिक्त अनारक्षित डेमो आषाढी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. जरांगे पाटलांच्या मराठवाडा शांतता रॅलीची सांगता करण्यात आली, त्याची छत्रपती संभाजीनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील जालना रोडवरती रॅली असल्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासूनच हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलाय. खेडकर कुटुंबियांनी अखेर त्या वादग्रस्त ऑडी कारवरचा दंड भरलाय. खेडकर दाम्पत्यांनी भरलेल्या 27,400 रुपये दंडाची ऑनलाईन पावती न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे. या कारनं तब्बल 21 वेळा वाहतूक नियम मोडल्याचं समोर आलंय. अंबर दिवा लावलेली ही कार खेडकर कुटुंबीय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे असल्याची माहिती मिळते. ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. नवी मुंबई पोलिसांवरही पूजा खेडकर यांनी एका प्रकरणामध्ये दबाव आणल्याची माहिती मिळाली आहे. स्टील चोरीच्या एका प्रकरणात नातेवाईकाला सोडवण्यासाठी पूजा यांनी नवी मुंबई पोलिसांवरतीच दबाव टाकल्याचा अहवाल खुद्द पोलिसांनीच गृहविभागाला पाठवला. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी माध्यमांशी बोलण्यास पुन्हा नकार दिलाय. माझ्यासंदर्भात जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीला मी उत्तर देईन, मी माध्यमांना कोणतेही उत्तर देणार नाही असं म्हणत खेडकर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचं एक जुना मात्र तितकाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. मुळशी तालुक्यातील धडवली गावात पिस्तूल दाखवत गावकऱ्यांना धमकावतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आला आणि त्यामुळे त्यांची तक्रार सुद्धा नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यामुळे या खेडकर कुटुंबावर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. पंढरपूरकडे निघालेल्या प्रमुख मानाच्या पालख्यांचं सोलापुरात आगमन झालं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यंदा नवीन मंदिरात असणार आहे. देहू संस्थानकडून उभारण्यात आलेल्या नवीन मंदिरात तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. पुणे जिल्ह्यातून संत तुकोबांची पालखी सोलापूरच्या अकलूजमध्ये दाखल होतात. जेसीबीमधून फुलं उधळून पालखीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पुणे जिल्हा प्रशासनानं सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची सुरक्षा सोपवली आणि जिल्हा प्रशासनानं एकमेकांचे आभार मानले. संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटीतल्या पालखी तळावरून निघाली. दरम्यान तुकोबांच्या पादुकांना आज नीरा नदीमध्ये स्नान काल घालण्यात आलं. नीरा नदीतील स्नानानंतर पुणे आणि सोलापूरला जोडणाऱ्या पुलावरून तुकोबांची पालखी जात असताना संपूर्ण परिसर विठुरायाच्या नामात दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूर यात्रा विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचं दर्शन घेता यावं यासाठी धुळे विभागातून तब्बल 235 एसटी बसेसचं नियोजन करण्यात आलं आणि दर तासाला पंढरपूर यात्रेसाठी बस सोडण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी वारीदरम्यान महाआरोग्य शिबिराची व्यवस्था करण्यात आली. वाखरीतील पालखी तळावर शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. 15 तारखेपासून वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी सुरू केली जाणार आहे.